गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या अतिवृष्टी आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे चंदगड तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून गेले 3 दिवस पाणी वाढत असताना पाहायला मिळत आहे। तालुक्यातील करियात भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोवडला मागील वर्षीप्रमाणेच यंदाही पुराच्या पाण्याने वेढले आहे। सद्यस्थितीत गावातील निट्टू रोड सह संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली आली आहे। नदीपलीकडेही याहून वेगळी परिस्थिती नसल्याचे चित्र दिसत आहे। संभाव्य धोका ओळखून मागील महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालय, चंदगड तहसील कार्यालय व पास्क रेस्क्यू फोर्सच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेऊन कोवडसाठी करियात भागातील येथील स्थानिक असलेल्या 20 प्रशिक्षित स्वयंसेवकांची टीम तयार केली होती। 2 दिवसापासून वाढणारे पाणी लक्षात घेता आणि मागील वर्षीच्या पाण्याचा अनुभव लक्षात घेता तेथील नागरिकांनी स्वतःहून घराबाहेर येऊन सुरक्षित स्थळी जायला हवे होते, परंतु नदीकाठावरील काही कुटुंबेही आपापली घरे सोडण्यास तयार नव्हती। बुधवारी या ठिकाणी प्रांताधिकारी पांगारकर यांनी भेट देऊन त्याबाबत सूचना देखील केल्या होत्या, परंतु काही कुटुंबेही घरीच राहिली। चंदगड भागात होणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढत गेली आणि या कुटुंबांनी मदतीसाठी हाक दिली असता पास्क रेस्क्यू फोर्सचे किनी येथील प्रवीण गणाचारी व त्यांचे सहकारी यांनी नदीपलीकडे 4 तर निट्टू रोडवरील 6 कुटुंबांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात यश मिळवले।